वृद्ध पत्नीला निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या गजानन बुवा चिकणकर याला अखेर अटक करण्यात आलेली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी सुमोटोना गजानन बुवा चिकणकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्याच्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ठाण्यामधल्या अंबरनाथ तालुक्यातल्या द्वारली गावात गजानन बुवा चिकणकर राहतो. 31 मे रोजी मारहाणीची ही घटना घडली होती. विकृत गजानन बुवा आळंदीत गेला होता. पोलिसांचं एक पथक त्याला अटक करण्यासाठी आळंदीला गेलं होतं. तिथे बेड्या ठोकून त्याला उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. पोलिसांतर्फे फिर्याद घेऊन आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही त्या अनुषंगाने करत आहोत. भादवी कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याची कारवाई करत आहोत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यामुळे उष्णतेनं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अनेक झाडं कोलमडून पडली. तुमसर भंडारा महामार्गावर झाडं कोसळल्यानं वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तिकडे वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर, सेलू, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव, देवळी, आर्वी, आष्टी या तालुक्यातही पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांब उडाली, तर ग्रामीण भागातला वीज पुरवठा खंडित झाला. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. किमान यंदा तरी निसर्गाची कृपादृष्टी राहू दे असं साकडं कोकणातला शेतकरी घालतोय. कोकणात गेली 2 वर्ष वादळ आल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय. आसामच्या लखीमपूर भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. लखीमपूर भागात काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. तसंच इथल्या सिंगारा आणि ब्रह्मपुत्रा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे लखीमपुरातल्या सखल भागांमध्ये नदीचं पाणी शिरलंय. राजकीय बातम्यांकडे वळूयात. नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं जावं यासाठी भूमिपुत्रांनी मानवी साखळी आंदोलनाची हाक दिली आहे. गुरुवारी 10 जून रोजी कल्याणशीळ, त्यानंतर कल्याण मलंगड आणि मुंब्रा पनवेल मार्गावर हे आंदोलन होईल. यात वारकरी संप्रदायसुद्धा सहभागी होणार आहे. रयत क्रांती संघटना 10 जूनला राज्यभर आंदोलन करणार आहे. दूध उत्पादकांचा एल्गार आणि महाविकास आघाडी सरकारला चापकानं फोडणार या नावानं हे आंदोलन असेल. यावेळी गावागावातील शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून पुतळ्याला चापकानं फोडणार आहेत. कोरोना काळातील शालेय फी दरवाढी विरोधात आता पालकांना दाद मागता येणार आहे. शाळांनी भरमसाठ फी वाढ केल्याच्या तक्रारी पालकांकडून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार आता महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन समिती स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतला आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणतज्ञ, अधिकारी आणि सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे